दुसऱ्या दिवशी डोंगरावरून खाली आल्यानंतर एक मोठा जनसमुदाय येशूंना येऊन भेटला. त्यातून एक मनुष्य येऊन मोठ्याने ओरडून म्हणाला, गुरुजी मी आपल्याला विनंती करतो की माझ्या मुलावर दया करा, कारण हा माझा एकुलता एक मुलगा आहे. त्याला कुणी एक आत्मा धरतो आणि तो एकाएकी ओरडतो, मग तो त्याला असं पिळतो की त्याला फेस येतो आणि त्याला पुष्कळ ठेसतो. तो त्याला सोडत नाही, त्याला काढून टाकावे म्हणून आपल्या शिष्यांना विनंती केली, परंतु ते त्यांना काढता येईना. येशूने उत्तर दिले, विश्वासहीन आणि कुटिल पिढीचे लोक हो, मी कोठवर तुम्हा बरोबर राहू आणि तुमचे सोसू? आपल्या मुलाला इकडे आण. तो जवळ येत आहे, इतक्या अद्भुताने त्याला आपटले आणि पिळून टाकले, पण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला धमकावले आणि मुलाला बरे करून त्याच्या बापाला परत केले. देवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले.